नमस्कार मी जया अनिल चौधरी श्रोत्यांना आज आजपासून आपण श्री शिवलीलामृत ग्रंथात अर्थात शिवलीलामृत पोथीत प्रत्येक अध्यायात एक कथा आणि महात्म्य सांगितले आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत प्रत्येक अध्यायात काय महात्म्य सांगितले आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत श्री शिवलीलामृत प्राकृत आणि विस्तृत ग्रंथ आहे श्रावण महिन्यात या ग्रंथाच्या पठणाला खूप महत्त्व आहे व्यासांनी स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंड नावाचा जो भाग आहे त्यात शिवलीला वर्णन केले असून तोच शिवलीलामृत नावाचा ग्रंथ होय ग्रंथाच्या सुरुवातीला बारा ज्योतिर्लिंगांचे ओवी क्रमांक अकरा ते बावीस यां बारा ज्योतिर्लिंगांचे स्तवन केले आहे विश्वाची उत्पत्ती स्थिती व अंत याला कारण शंकरा तूच आहेस हे शंकरा तू देवसेनापती स्कंद याचा पिता तू अनंत ब्रह्मांडाचा नायक म्हणजे त्यांचा चालक आहेस आणि जगाचा रक्षक आहेस बारा ज्योतिर्लिंगाची एकेका ओबीचं आपण मनन करूया पहिलं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ काय ओबी आहे की भव भवभवान्तक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वर्धुनी तीर विहार विश्वेश्वर काशी राज जो। स्वर्ग नदी गंगा होऊन धरतीवर आली असता तू तिच्या तिरी विश्वेश्वरनाथ काशीपुरीचा नाथ म्हणून विहार करतोच अर्थात ते तुझे प्रिय स्थान आहे पार्वतीचा तू पती आणि स्मशानात अर्थात शून्यस्थानी तू निवास करणार आहे दुसरं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ओवी व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदगन मदगर्व मद अज अजित जो शिवा तू महत्त्वाचाही विलय करणारा सर्पभूषणे धारण करणारा गजासुराचा व मदनाचा गर्व नष्ट करणारा असा तू आनंदघन ओंकार ममलेश्वर आहेस तू मद व गर्व नष्ट करणारा जन्मरहित व अपराजित आहेस तिसर ज्योतिर्लिंग उज्जैनी अमित गर्भ निगमागमनूत जो दिगंबर अवयर उज्जैनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी तू उज्जैनी येथे कालातीत महाकाल म्हणून राहतोस तू अमित सृष्टीचा प्रारंभ आणि गर्भ असून वेद व शास्त्रे तुला नमन करतात तू तु अवयवरहित तुझ्या स्मरणाने भयाचा नाश होतो भक्त निर्भय होतो चौथं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर काय ओबी दुरित कानन वैश्वानर जो जन चित्त चंद्र वेणू नृपवर पापहर घृष्णेश्वर सनातन जो शिवा तू भक्तांना चंद्राप्रमाणे हृदयातून प्रिय आहेस तू वेणूराजाचे महान पाप हरण करणारा सनातन घृष्णेश्वर आहेस पाचवं ज्योतिर्लिंग सोमनाथ ओ आहे जो उमा हृदय पंजरकीर जो निजजन हृदयात्मज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो श्रोत्यांना एक एक ओवी आणि एक त्याचा आपण थोडक्यात त्याचा आपण थोडक्यात काय अर्थ आहे काय सांगितलंय ते आपण पाहतो आहे पाचव्याच्या सांगितलंय की हे शंकरा तुला उमाप्रिय आहे अर्थात उमेच्या मनात तुझेच ध्या ध्यान चाललेले असते तू भक्तांच्या हृदयात राहतोस भाळावर शशिकला धारण करणारा तू सौराष्ट्र देशांत सोमनाथ नावाने विराजित आहेस ज्योतिर्लिंग भीमाशंकर ओवी भी अशी आहे कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपा पार नाही हे शंकरा भीमाशंकर हे तुझे रूप भयानक असूनही तू दयेचा करुणेचा सागर आहेस कमळासारखे तुझे नेत्र असून तू रुद्राचा अवतार आहेस तू रुद्राक्षांचे अलंकार धारण करतोस तुझे तप महान आहे सात्वी, सात्वी ज्योतिर्लिंग नागनाथ नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल, नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जो हे शिवा तू नागभूषण करणारा तुझी कुंडले नागे नागेंद्राची आणि तुझे वस्त्रही गजाचे आहे तू नागांचे रक्षण करणारा व गजमुख गणपतीचा पिता आहेस आठवा ज्योतिर्लिंग वैजनाथ परळी वैजनाथ वृत्रारीष शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंच बाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैद्यनाथ जो हे शिवा तू भवरूपी रोगावर औषध देणारा वैद्य आहेस त्रिपुर त्रिपुरासुराचा त्रिपुरा नाश करणारा अतिशय अद्भुत असा वैद्यनाथ आ तूच आहेस नव ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ओवी अशी आहे त्रिनयन त्रिगु त्रिगुणातीत त्रि त्रितापश शमन त्रिविध भेदरहित्रिगुणातीत शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज राज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाह जो हे त्रिनयना सत्व रजतम तीनही गुणांच्या पलीकडे तू असून तू त्रिविधतापांचे शमन करणारा त्र्यंबक आहेस धव ज्योतिर्लिंग केदारेश्वर ओवी काम हैमवती धव हिम केदार अभिनव जो हे शिवा तू करुणेचा कृपेचा सागर असून जगाच्या आनंदाचा मूळ कंद आहेस तू हिमालयात निवास करतोस व हिमवताच्या कन्येचा पती आहेस हिम केदार नावाने तू केदारेश्वर इथे दिसतोस राहतोस अकराव ज्योतिर्लिंग श्री शैल मल्लिकार्जुन ओवी पंचमुकुट मायामलहरण निशिदिन्य गाती अन्माय गुण नाही जया आदी मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैल शिवा तू पाच मुकुट धारण करतोस मायेचे हरण करतोस वेद तुझे गुण रात्रंदिवस गात तुला आधी मध्य अंत काहीच नाही तू असा तू श्री शैल पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने राहतोस शेवटचं आणि बारावं ज्योतिर्लिंग रामेश्वर ओवी अशी आहे जो शक्रारीजन कांतक प्रियकर भुजा संताप हरण जोडो निकर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु तू इंद्रशत्रू मेघनादाच्या पित्याला म्हणजेच रावणाला मारणाऱ्या रामाला प्रिय असून तुझा समोर अहोरात्र हात जोडून हनुमान उभा आहे असा तू रामेश्वर नावाने जगताचा गुरु म्हणून विराजत आहेस श्रोत्यांनो याप्रमाणे बाव बारा ज्योतिर्लिंगांच्या बा बारा ओब्या आहेत ज्या आपण आत्या पाहिल्यात पुढे अद्याप पहिल्यामध्ये ज्योतिर्लिंगासोबतच शिवपंचा पंचाक्षर मंत्राचा महिमा पण सांगितला आहे अशी ओबे सकाळ यज्ञा माझी जपयज्ञ थोर म्हणाला जप म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज षडक्षर बीजरहित जपावा ओम नमो शिवाय दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार नम शिवाय या पंचाक्षर मंत्राचा सा महिमा सांगितला आहे पुढे सदाचरण ठेवण्यासाठी कोणती कोणती वाईट कर्म आपल्या हातून घडू नयेत म्हणून पापांची म्हणजेच कर्मांची मोठी यादीच दिली आहे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींकडून काही का चुका होऊ शकतात तेवढ्या फक्त मी मानते गुरुनिंदा आपल्यास नाही तर कोणत्याही संतांची निंदा करू नये परनिंदा करू नये मित्रद्रोही गृह गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही कोणत्याही साहित्याची निंदा करू नये पंती भेद करू नये ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक असू नये तीर्थस्थानांवर घाण करू नये तीर्थ महिमा नाकारू नये सज्जनांना पिडू नये भ्रूणहत्या आणि आत्महत्या या सर्वांची महापापात ग गणना केली आहे या अध्यायात एकूण चौपन्न महापापे सांगितली आहेत आणि पहिल्या अध्यायात शेवटी सांगताना धन्य धन्य तेची नर शिव शिवमहिमा धन्य धन्य तेची नर पहिला अध्याय समाप्त होतो अध्याय दुसरा यात शिवमहिमा सांगितला आहे ओबे अशा आहेत जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तीमुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रेयी याची माहिती महत्वी सांगण्यासाठी त्यांनी औषधाशी तुलना केली आहे की ओवी अशी आहे औषध नेणं तक्षित परीरोग हरे तत्काळ औषध घेतल्यानंतर जसा रोग बरा होतो तसेच शिवाची उपासना केली असता जीवन जगणे सोपे वाटायला लागतं मन शांत होऊन संकटावर मात करायला शक्ती मिळते मन विचलित होत नाही नंतर मासात येणारी कृष्ण चतुर्दशी म्हणजेच शिवरात्र शिवरात्रीचा पर्वकाळ अतिशय पवित्र असतो या दिवशीच्या केलेल्या पूजेला या दिवशी केलेल्या जपाला खूप महत्व असते या अध्यायात एक शिकारी आणि तीन हरणींची आणि एक मृगाची कथा सांगितली आहे निरनिराळ्या कुकर्मामुळे थोडक्यात आपल्या हातून कोणकोणती पापं घडली म्हणजे त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो आणि काय फळ का काय काय मिळतं हे खूप विस्तृत हरणींच्या तोंडून सांगितले आहे मी एक दोन ओव्या उदाहरणार्थ सांगते जो पिढी मात जो पिढी माता पित्याच त्याचा सर्वदा होई कार्यनाश जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशा नारी पुस्तक चोर ते मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती अशी कुकर्मे पापे सांगितली आहेत इथे आपला दुसरा अध्याय समाप्त होतो श्रोत्यांनो अध्याय तिसरा यात गोकर्ण महात्म्य सांगितलं आहे कशी ओबी आहे की गौतम म्हणे प परमपवित्र भू कैलास क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे ओंकाररूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे या अध्यायात रावण रावणाने शिवाला प्रसन्न करून जे शिवलंग शिवलिंग मिळविले परंतु त्याला सांभाळते आले नाही ती कथा आहे ओबी काय रावणे एक गायीचा कर्ण धावनिया धरियेला। तोही उपडे तया लागून मग तेथेच केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाणं पडियेले गोकर्ण येथे रावणाने स्वतः कैलासाहून जे निर्वाण लिंग आणले होते त्याची पूजा केली ते महाबल नावाने प्रख्यात लिंग असून गोकर्ण महाबळेश्वर नावाने ते क्षेत्र प्रसिद्धी झाले या अध्यायात रावण आपली आई केकसी हिच्यासाठी शंकराकडून पूजेसाठी शिवलिंग घेऊन जातो याची विस्तृत कथा या अध्यायात आहे इथे हा तिसरा अध्याय समाप्त होतो श्री सांब सदाशिवापणस्तू